मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच महाड तालुक्यात नुकत्याच हलक्याशा पावसाच्या सरी पडू लागल्या असता सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावर महाडच्या हद्दीमध्ये धारिया पेट्रोल पंपाच्या समोर अचानक एक बैल इनोवा कारच्या समोर आल्याने मुंबईकडून कोकणाकडे जात असलेल्या आमदार लोगो लावलेल्या इनोवा कारच्या धडकेत निष्पाप प्राण्याचा बळी गेलाय. सूत्रांच्या माहितीनुसार कुणाल कदम हे आपल्या खेड गावी जात होते. कुणाल कदम यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत असे महाड शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे विधानसभेचे आमदार म्हणून लोगो लावून गाड्या महामार्गावर ये जा करीत असतात, तसेच महाड तालुक्यात सगळीकडे गाड्या ये जा करताना दिसतात. मग नक्की या गाडीमध्ये आमदार साहेब असतात का असा सवाल अपघाता ठिकाणी जमलेले नागरिक करत आहेत.